खरं तर मागच्या वेळी समृद्धी महामार्ग चं उद्घाटन व्हायच्या काही महिने आधी एका महिन्यात दोनदा ब्रिज पडले. तिकडचे जे क्रॉसिंगचे ब्रिज होते त्यावेळेस याने काही चौकशी केली का की हे ब्रिज का पडले, कशामुळे पडले, तिकडच्या अभियंत्यांवर काय कारवाई केली का? आणि जर ती त्यावेळेस केली नसेल त्यामुळे या अशा दुर्घटना यापुढेही होत जातील. मला असं वाटतं सरकारने ही दुर्घटना रात्रीच्या वेळेस एवढं पावसात काम चालू होतं तो काम चालू का राहिला, त्या कामाची रात्रीच्या वेळेस काम करायची परवानगी होती का, तिथे अभियंते हजर होते का, याची चौकशी करावी. नुसती लोकांना 2 लाख 5 लाख रुपये देऊन ही जबाबदारी झटकून नाही होणार. तुम्ही कामाच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहायला पाहिजे, अभियंत्यांवर आपला दबाव असला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री साहेबांचं खातं येते त्यामुळे बदनामी त्यांचीही होते ना, त्यामुळे मला वाटतं या अशा दुर्घटना टाळायच्या असतील तर कुठेतरी एक SOP बनवायला पाहिजे की ती बनवतील अशी अशी प्रामुख्याने ज्या पद्धतीने बसचं दुर्घटना झाली 5 लाख डिक्लेअर केले तेच तुम्ही त्या गाड्या लेफ्ट साईडने कशा चालतील याच्यावर नियंत्रण ठेवलं, बाकीच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवलं टाळतील ना. त्या दिवशी तिकडे ती दरड कोसळली पिरसाळवाडीला, तिथे आधी काही पाणी केली असती, अशी दरड प्रणव क्षेत्र आहे त्याची पाणी केली असती, त्या लोकांचा निवारा कुठे शिफ्ट केलं असतं पावसाळ्यापुरतं. माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही नंतर 2-5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात काही पॉईंट नाही आहे. तुम्ही अशा जिथे जिथे दुर्घटना घडतात त्याचा आढावा आधीच घ्यायला पाहिजे. ती यंत्रणा तुमच्याकडे ती राबवायला पाहिजे. एकंदरीत पाहिलं तर याच्यावर मी काय भाष्य करू, पवारसाहेब त्याच्या हिशोबाने करत अशी खूप मोठी व्यक्ती आहे ती, आणि मला वाटतं त्यांनी त्या लोकांना काही आश्वासन दिलं होतं की मी माननीय मोदीजींना रिक्वेस्ट करीन यायला, त्यांच्या सांगण्यावरनं बहुतेक ते आलेत आणि मग त्यामुळे त्यांनी एक गेस्टर म्हणून ते असतील तिथे उपस्थित. परंतु तुम्ही गट वगैरे बोलता असे काही गट मला दिसत नाही तिथे हाऊसमध्ये, पण फक्त ते काय चाललं तेच कळत नाही आहे. कधी कधी यांचे आमदार या बाजूला बसलेले असतात, कधी कधी त्या बाजूला जाऊन बसतात. तुम्ही पाहिलं असेल जयंत पाटील साहेबांनी त्या दिवशी मिठी वगैरे मारली तटकरे साहेबांना. त्यामुळे माननीय राज साहेब त्या दिवशी जे बोलले की भविष्यात अजून काही मंत्रिपदं केंद्रातही मिळतील यांना या पक्षाला, ही गोष्ट मला वाटतं जवळ येत चाललेली आहे आणि त्या अनुषंगानेच या गोष्टीकडे बघायला पाहिजे. कोणार्क अपना शहर अपनी बातें.